बारावीच्या हॉल तिकीटची तारीख जाहीर. विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा. HSC ऍडमिट कार्ड. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्य मंडळ बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये घेतल्या जाणार आहे. या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट राज्य मंडळाकडून 22 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने वितरित करून देण्यात येणार असून कनिष्ठ महाविद्यालयांनी कोणतेही पैसे न घेता प्रवेश पत्राची प्रत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्य सचिव अनुराधा ओक यांनी एका प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली की राज्य मंडळाने 12वी परीक्षेसाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत होईल आणि तोंडी प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा 2 ते 20 पर्यंत आयोजित केली जातील. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून 22 जानेवारी पासून प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांनी कुठलेही जास्तीचे शुल्क न आकारता घेता प्रवेश पत्राची HSC ऍडमिट कार्ड प्रत डाउनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का देऊन विद्यार्थ्यांना वाटप करून द्यायची आहे. हॉल तिकीटमध्ये विषय माध्यमाबाबत बदल असल्यास त्याच्या चूक दुरुस्त्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावा असा आदेश जारी झाला आहे. हॉल तिकिटावरील विद्यार्थ्याचे नाव, फोटो, स्वाक्षरी याबद्दल असलेल्या दुरुस्त्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच्याकडून करून त्याची प्रत विभागीय मंडळाकडे लगेच पाठवायची आहे. फोटो चुकीचे असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे फोटो चिटकवून विद्यार्थ्यांनी त्यावर शिक्का देऊन स्वाक्षरी करून टाकायची आहे. प्रवेश पत्र खराब झाल्यास शाळा महाविद्यालयांनी वापस प्रवेश पत्राची प्रत HSC ऍडमिट कार्ड घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शिक्का मारून ती विद्यार्थ्यांना देऊ करायची आहे.